मराठ्यांच्या इतिहासाच्या आधारावरती एक गाणं लिहिलं गेलेलं आहे की वेडात मराठे वीर दौडले सात. या सात मराठ्यांची नावं जर तुम्ही बघितली तर तुम्हाला असं दिसेल की प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि विठोजी. आता या सात मराठ्यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे 2024 निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जर काय होता तर तो होता आरक्षणाचा. आणि आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व्हर्सेस ओबीसी असं एक वेगळं युद्ध रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं. मराठ्यांना नवीन आरक्षण मिळवायचं होतं आणि ते ओबीसीमधून मिळवायचं होतं, तर ओबीसींना त्यांच्या आरक्षणामध्ये इतर कोणाला येऊ द्यायचं नव्हतं, त्यांना त्यांचं आरक्षण टिकवून ठेवायचं होतं. असे दोन प्रश्न मराठवाड्यामध्ये या 2024 निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेला आले आणि मराठा व्हर्सेस ओबीसी असं एक वातावरण मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालं. याच्यामध्ये मराठा समाजाचे 8 पैकी 7 खासदार निवडून आले आणि म्हणून मला हे गाणं आठवलं की वेडात मराठे वीर दौडले सात. त्याप्रमाणेच आपण मराठवाड्यामधून 7 खासदार निवडून दिलेले आहेत. याच्यामध्ये संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत, बजरंगबाप्पा सोनवणे हे बीडचे खासदार आहेत, ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत, बंडू जाधव हे परभणीचे खासदार आहेत, कल्याण काळे हे जालन्याचे खासदार आहेत, नागेश आष्टीकर हे हिंगोलीचे खासदार आहेत आणि वसंतराव चव्हाण हे नांदेडचे खासदार आहेत. या सात मराठा खासदारांनीच आता वेडात दौडले वीर मराठा सात हे गाणं ऐकलं पाहिजे आणि संसदेमध्ये मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई देखील लढली पाहिजे. आता या सात मराठ्यांचा काय संबंध आहे, तर हे सातच मराठे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात आणि त्यांनी आरक्षणाच्या आधारावरतीच मराठा समाजाचं मतदान घेतलेलं आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न सोडवला पाहिजे. मनोज जरांगे जे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मांडत आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांना आता प्रश्न मांडण्याची गरज नाही किंवा आंदोलन करण्याचीही गरज नाही. त्यांचा प्रश्न सुटलेला आहे कारण त्यांनी सात लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत. अर्थातच हे सात लोकप्रतिनिधी म्हणजे प्रत्येक मतदारसंघामधून आपण 15 ते 20 लाख असं मतदार जरी गृहीत धरला तरी जवळपास 1,40,00,000 लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे सात लोक संसदेमध्ये आपण पाठवलेले आहेत. आता हे सातच मराठा खासदार हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकतात आणि म्हणून मराठा समाजातल्या आंदोलकांनी या सात खासदारांना आता घेरलं पाहिजे आणि त्यांच्या दारातही जाऊन बसलं पाहिजे की आमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, तुम्ही आमचा प्रश्न आता संसदेमध्ये मांडला पाहिजे. आता हे प्रश्न कसा मांडू शकतात आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडला जाऊ शकतो हे आपण बघूया. या सातही खासदारांना सुरुवातीला आपल्याला तामिळनाडूला पाठवावं लागेल. तामिळनाडूमध्ये जे आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण 50% वरचं होतं आणि ते आरक्षण कशा पद्धतीनं टिकून राहिलं त्याच्यासाठी तामिळनाडूच्या विधानसभेने आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं नेमकं ह्याचा अभ्यास करण्यासाठी या सात लोकांना अगोदर तामिळनाडूला जावं लागेल. त्यांनी ज्या पद्धतीनं आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला आहे त्याचा अभ्यास भविष्यामध्ये या लोकांना करावा लागेल आणि त्यांनी ज्या पद्धतीनं प्रश्न सोडवलेला आहे त्या पद्धतीनेच मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल. आता नेमकं काय करावं लागेल, त्यांनी अभ्यासाला तिकडं टीम जाईल, या सात खासदारांना तामिळनाडूमध्ये अभ्यासासाठी पाठवावं, तिथून आल्यानंतर त्यांनी या आरक्षणाची लढाई आपल्या हातामध्ये घ्यावी. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणावरती कोणीही निगेटिव्ह नाही आहे, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देता येऊ शकतं ही बाब देखील तेवढीच खरी आहे. तामिळनाडूने जर दिलं असेल तर मराठा महाराष्ट्राने द्यायला काही हरकत नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने असा एक ठराव पास केला पाहिजे. हा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये पास केला पाहिजे आणि हा ठराव त्यांनी केंद्राकडे पाठवला पाहिजे. केंद्र सरकारमध्ये हा ठराव गेल्यानंतर संसदेमध्ये ज्यावेळेस हा ठराव येईल त्यावेळेस मराठवाड्यातल्या या सातही खासदाराने तामिळनाडूच्या अभ्यासाच्या धर्तीवरती लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे आणि लोकसभेमध्ये प्रश्न मांडून लोकसभेमध्ये सत्ताधाऱ्यांना ह्या सात खासदारांनी सांगितलं पाहिजे की तामिळनाडूने ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा देखील प्रश्न सोडवता येऊ शकतो आणि मग तिथे ज्यांनी हा तामिळनाडूचा अभ्यास केलेला आहे या खासदारांनी ते खासदार तामिळनाडूचा अभ्यास काय आहे, तामिळनाडूने नेमकं काय केलं हे सर्व तिथल्या संसदेमध्ये मांडतील आणि संसदेला तामिळनाडूप्रमाणेच घटनादुरुस्ती करायला भाग पाडतील. तामिळनाडूचा अभ्यासपूर्ण मांडणी जर या खासदारांनी संसदेमध्ये केली तर सरकार मराठ्यांचं आरक्षण नाकारू शकणार नाही, कारण तामिळनाडूने जर केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये ते का होऊ शकत नाही असा ठाम प्रश्न या सातही खासदारांनी संसदेमध्ये विचारला पाहिजे.
संसदेमध्ये त्यांनी तामिळनाडूचं सगळं डिटेल्स, सगळा अहवाल मांडला पाहिजे आणि तामिळनाडूच्या धर्तीवरतीच महाराष्ट्राने हे केलेलं आहे हे देखील त्यांना तिथं सिद्ध करावं लागेल. आता हे सिद्ध केल्यानंतर तिथल्या गव्हर्नमेंटने याला मान्यता द्यावी लागेल आणि तिथल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये हा ठराव पास करून घटनादुरुस्तीचं विधेयक समोर आणावं लागेल. घटनादुरुस्तीचं विधेयक समोर आणून घटनेच्या नव्या शेड्यूलमध्ये आपल्याला मराठा आरक्षण बसवता येऊ शकतं का याची मांडणी तिथं करावी लागेल आणि सरकारने घटनादुरुस्ती करून तामिळनाडूने ज्या पद्धतीनं त्यांचं आरक्षण 50% वरचं आरक्षण हे घटनेच्या नव्या शेड्यूलमध्ये टाकलेलं आहे घटनादुरुस्ती करून त्याच पद्धतीने केंद्र सरकारने तामिळनाडूच्या धर्तीवरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आरक्षण देखील घटनेच्या नव्या शेड्यूलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्या 50% वरचं आरक्षण त्यांना दिलं पाहिजे. ओबीसीतलेही वाद मिटतील आणि मराठा समाजाचाही प्रश्न मिटेल आणि हे मराठा समाजातले प्रश्न मिटवायचे असतील आणि ओबीसी आणि मराठा यांचाही वाद मिटवायचा असेल तर मराठवाड्यातल्या या 7 खासदारांनी पाऊल उचलणं गरजेचं आहे. मी 7 का म्हणतो आहे कारण लातूरच्या खासदाराचा काही संबंध नाही. या 7 खासदारांनी जे स्वतःला मराठा समजतात आणि मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी या लोकांनी तिथं पुढाकार घेतला पाहिजे आणि सरकारला यांनी धारेवर धरलं पाहिजे तरच मराठा समाजाचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हातामध्ये हा प्रश्न राहिलेला नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंट फक्त इथं ठराव पास करू शकतं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आणि त्यानंतर ते केंद्राकडे पाठवू शकतं. केंद्रामध्ये लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये देखील या 7 खासदारांना भांडावं लागेल आणि भांडून सरकारला धारेवर धरावं लागेल आणि धारेवर धरूनच हा कायदा मंजूर करावा करून घ्यावा लागेल. हे घटनेच्या विरोधामध्ये अजिबात नाही आहे. घटना देखील हे नाकारू शकत नाही आहे आणि त्याच्यामुळं या 7 खासदारांनी हा प्रश्न आपल्या संसदेमध्ये मांडला पाहिजे आणि घटनादुरुस्ती करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. अन्यथा या 7 खासदारांनी खरं तर जर त्यांना हे प्रश्न मांडता येत नसतील, त्यांना हे प्रश्न सोडवता येत नसेल तर त्यांनी मराठा समाजाला याचं उत्तर देखील दिलं पाहिजे की आता आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. मराठा समाजातल्या सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, मराठा आंदोलकांनी या 7 खासदारांच्या सुरुवातीला भेटी घेतल्या पाहिजेत आणि तुमची भूमिका नेमकी काय आहे, तुम्ही तामिळनाडूला अभ्यासाला जाणार आहात का, तामिळनाडूचा अभ्यास करून तुम्ही आमचा प्रश्न संसदेमध्ये मांडणार आहात का हे त्या आपल्या लोकांनी विचारलं पाहिजे. तेव्हाच कुठे मराठा समाजाचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो आणि महाराष्ट्रातला अर्थातच मराठवाड्यामधला मराठा वर्सेस ओबीसी हा जो काही वाद पेटलेला आहे याला देखील आपल्याला संपवता येऊ शकतं. आपल्याला नेमकं या 7 खासदारांच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या खासदारांनी तामिळनाडूला जाऊन अभ्यास केला पाहिजे का आणि मराठ्यांचा प्रश्न संसदेमध्ये मांडला पाहिजे का? जर या पद्धतीने गेले तरच हा प्रश्न सुटू शकतो, अन्यथा कोणत्याही आंदोलनाने, कोणत्याही मोर्चाने हा प्रश्न आता सुटणार नाही कारण आपले लोकप्रतिनिधी आपण संसदेमध्ये पाठवलेले आहेत. हे लोकप्रतिनिधीच आपला खऱ्या अर्थानं आवाज आहेत आणि आपण जर लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर जर आपल्याला उपोषणाची वेळ येत असेल तर आपण लोकशाहीमध्ये नाही आहेत हेही लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.